आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावर महापौर नगरसेवक लोकप्रतिनिधींचा अवमान करणे महासभेत धोरणात्मक प्रस्ताव न आणता परस्पर निर्णय घेणे स्थायी समितीच्या निर्णयावर गदा आणणे आदी आरोप ठेवण्यात आले आहेत जिथे राजकीय घटकांसह प्रकल्पग्रस्तांनीही आयुक्तांच्या विरोधात मूड आवळल्याचं चित्र मंगळवारी मनपा मुख्यालयाबाहेर दिसून आले पोलिसांचे नियम धाब्यावर बसून प्रकल्पग्रस्तांनी मुंढेंच्या कार्यप्रणालीचा निषेध नोंदवलाय नवी मुंबई आवाजचे प्रतिनिधी योगेश पाटील यांनी त्यांच्या भूमिका जाणून घेतली आहे नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव महासभेत थोड्याच वेळात दाखल केला जाणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि शिवसेना या प्रस्तावाला पाठिंबा दिलेला आहे यासोबतच फेरीवाले इथले स्थानिक प्रकल्पग्रस्त आणि जे कंत्राटी कामगार आहेत त्यांनी देखील या प्रस्तावाला पाठिंबा दिलेला आहे आपल्यासोबत काही स्थानिक प्रकल्पग्रस्त आहेत त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत सर काय सांगाल आज तुकाराम मुंढे विरोधात आज अविश्वास प्रस्ताव सादर होते महापालिकेत तुम्ही याकडे कशा प्रकारे बघताय काय सांगाल नाही हा प्रस्ताव निपणा उशिरा आला आहे हा प्रस्ताव पहिलाच यायला पाहिजे होता असं मनापासून वाटतंय आज प्रकल्पग्रस्तांचे अनेक प्रश्न आहेत आज नवी मुंबईच्या प्रकल्पग्रस्तांच्या जीवावर वसलेले आहे आज त्यांचेच घर उद्ध्वस्त करायला हे आलेले आहेत असं वाटतंय रात्री 3 वाजता कोपरखेडण्यातलं एक ताजं उदाहरण आहे जे पुरातन मंदिर होतं हिंदूंचं ते पण त्यांनी रात्री 3 वाजता जाऊन तोडलं म्हणजे हिटलरशाही तर नाही का दुसरी काय आहे आज सफाई कामगार असतील आमचे गार्डनमधले कर्मचारी असतील ज्यांना 3-3, 4-4 महिने पगार नाही आज दिवाळी तोंडावर आली आहे त्या माणसांनी काय करायचं मीडियामध्ये येऊन प्रत्येकाला बाईट्स देत आहेत की मी एवढे वाचवले तेवढे वाचवले अहो पण तुम्ही जर कामगारांनाच पगार न दिला 4-4 महिने 6-6 महिने तर 1000 काय 2000 कोटी पण येणाऱ्या 3 महिन्यात वाढतील तुमच्यात पण कामगारांचे जे प्रश्न आहेत ते तर पहिले सॉल्व्ह करा त्यांना पगार द्या 4 महिने झाले कंत्राटी कामगारांना तुम्ही पगार देत नाही काय नाही मनमानी नाही तर दुसरं काय आम्हाला एकच विनंती आहे तुम्ही लोकप्रतिनिधी जे जनतेतून निवडून आले त्यांना विश्वासात घ्या आज त्यांच्या जीवावर पालिका चालते 111 नगरसेवक म्हणजे 12 लाख लोकांचं प्रतिनिधित्व ते करतात इथे त्यांना जर विश्वासात न घेऊन तुम्ही मनमानी कारभार करणार असाल तर नवी मुंबईची जनता याच्यापेक्षा अजून तीव्र रूपाने तुम्हाला आंदोलनात त्याचं उत्तर देईल प्रकल्पग्रस्तांचा विषय मांडला तर त्यांनी या अगोदर म्हणजे त्यांनी जेव्हा पदभार स्वीकारला त्यानंतर एक सपाटा लावला की अनधिकृत बांधकामं तोडणार जी आपल्या गावठाणामध्ये असो की आपल्या शहरी भागात असो त्याबद्दल तुमचं काय म्हणणं नाही अनधिकृत बांधकाम कुठेही असो त्याला तोडायला आमचा काही विरोध नाही आहे पण अजूनपर्यंत शासनाने आम्हाला प्रकल्पग्रस्तांना गाजर दाखवलेला आहे 2007 जी आर असो 2010 जी आर सांगतात 200 मीटरचे गावठाणापासून अजून त्याची बाउंड्री हद्द अजून डिक्लेअर झालेली नाही आहे काय नाही आहे आमचे आमदार संदीप नाईक असो ते पण विधानसभेमध्ये हा प्रश्न उचलून धरतात की आम्हाला एकदा तुम्ही बाउंड्री सांगा की ही कुठली आम्ही कुठपर्यंत काय करायचं आमचं स्वतःचं घर असून आमचं 30-40 वर्षापासून इथे घर आहे जेव्हापासून नवी मुंबई आहे महापालिका यायच्या आधी तरी आम्हाला तुम्ही बंदील करता की सदर बांधकाम करायला तुम्ही सीसी घ्यायची ही कुठली हिटलरशाही अजूनपर्यंत 20 वर्ष झाले एवढे आयुक्त येऊन गेले त्यांनी कधी या फरमान काढला नाही आत्ताच तुकाराम मुंढे येऊन हे फरमान का काढतात का कोणाच्या सांगण्यावरून हे करतायत तर त्यांचं असं म्हणणं आहे की मी कायद्यानुसार चालणारा माणूस आहे कायद्यामध्ये जे बसेल ते मी करणार आहे त्यामध्ये कोणी आलं तरी मी त्याची गय करणार नाही त्याबद्दल काय सर्वात मोठं उदाहरण ते जे बोलतात मी कायद्याप्रमाणे चालतो हे सर्व चूक आहे AMR मीटर त्यांनी सक्ती केली हा कुठल्या कायद्यामध्ये केली हे महापौर असेल नगरसेवक असतील किंवा जनता असेल त्यांना 2 महिन्यापासून विचारते ही सक्ती कुठल्या कायद्यात झाली त्यांच्याकडे काही उत्तर नाही आहे ते फक्त नावाला कायदे गोडे पुढे करतात कागदी गोडे बाकी काही नाही आहे अजूनपर्यंत सांगतो प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न असतील अजूनपर्यंत सुटलेले नाही आहेत त्यांना अजूनही विनंती आहे प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडवा त्यानंतर तुम्ही कारवाई करा 200 मीटरची हद्द आहे काय ती पहिलं सांगा निर्णय काय आहे तुमची मागणी सध्या काय आहे मागणी एवढीच आहे की हा मुंढे तुकाराम मुंढे आता नवी मुंबईच्या जनतेने स्वतः ठरवले तुम्ही बघताय केवढं मोठं पब्लिक इथे त्यांच्या विरोधात जमलेलं आहे मला मीडियाला विनंती आहे हे पब्लिक दाखवाने जे कालपासून ते न्यूज चॅनल दाखवत आहे 60-70 माणसं ते न बघता हे पब्लिक जे काय त्याच्या विरोधात उतरते तुम्ही न्यूज खरी दाखवा पब्लिक त्याच्या विरोधात उतरलेला आहे नगरसेवकांना पब्लिकनी सांगितलेलं आहे की त्याच्या विरोधात मतदान करा आज 1 तासामध्ये तुम्हाला रिझल्ट येईल इथे हिटलरशाही नवी मुंबईमध्ये संपलेली असेल आणि लोकशाही महापौरांचा विजय झालेला असेल इथे सर बघायला गेलं तर म्हणजे नगरसेवकांनी तुम्हाला सांगितलं की यांच्या विरोधात अजिबात नाही ही पब्लिक स्वतःहून उतरलेली आहे तुम्ही सफाई कामगार असतील काय असतील त्यांना विचारा आमचा पूर्णपणे पाठिंबा या 111 नगरसेवकांना आहे ते त्यांच्या विरोधातच मतदान करणार आणि जे नाही करणार त्यांना पण हे पब्लिक काय ती येणाऱ्या पंचायती निवडणुकीमध्ये दाखवून देईल धन्यवाद सर आमच्याशी बोलल्याबद्दल आपल्यासोबत हे स्थानिक प्रकल्पग्रस्त त्यांनी सांगितलेलं आहे आम्ही मुंढेंच्या विरोधातच आहोत ते कुठल्याही कितीही चांगली कामं केली या ना केली त्यांच्या विरोधातच आम्ही मतदान करणार आहोत आणि 111 जे नगरसेवक या प्रस्तावाला मंजुरी देणार आहेत ते देखील याच प्रस्तावाला पाठिंबा देतील
असं असलं तरी सर्वसामान्य मुंबईकर मात्र तुकाराम मुंडे यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत. नवी मुंबईकरांनी मुंडेंना वाचवण्यासह सेव तुकाराम मुंडे मोहीम सुरू केली आहे. वाशी रेल्वे स्थानकाजवळ नवी मुंबईकरांनी रविवारी एकत्रित येऊन वॉक फॉर आयुक्त हे अभियान राबवलं गेलंय. त्यानंतर सोमवारी देखील तुकाराम मुंडे यांच्या समर्थनार्थ वाशीच्या शिवाजी चौकात घोषणा दिल्या गेल्या. शहराला मुंडेंसारख्या अधिकाऱ्यांची नितांत गरज आहे अशी भावना यावेळी व्यक्त केली गेली. तुकाराम मुंडे सब बहुत अच्छे हैं, वो सबकी हेल्प करते हैं, उनको बोलो तो सब काम कर देते हैं. हम भी अपंग हैं, हमारे भी स्टॉल के मतलब जो लीज बढ़ाने के बारे में उनको बोला, उन्होंने मान्य किया है, अभी कर रहे हैं आगे काम हमारे स्टॉल के लिए, हैंडीकैप स्टॉल के लिए. ये तो फाइट जो हो रहा है ये तो इट इज़ ए गुड एडमिनिस्ट्रेटर नॉन करप्ट पर्सन फॉर देम टू रूल इन दिस कंट्री. ये कंट्री में रूल करने के लिए बहुत मुश्किल हो रहा है क्योंकि करप्ट पीपल तो कंप्लीट पावर में, वो लोग का इन्फ्लुएंस से ये जो नॉन करप्ट बहुत कम लोग है, लेकिन ये लोग रहने के लिए नहीं देता है लोगों को, क्योंकि लिए वो अच्छा काम कर रहे हैं, नॉन करप्ट काम कर रहे हैं, क्योंकि लिए एंटायर सिस्टम हैज बिकम करप्ट. ये इस वजह से ना तो ऐसा जो लोग आते हैं तुकाराम मुंडे श्री का, ये लोगों के लिए बहुत सपोर्ट देना चाहिए, क्योंकि लिए ऐसा ज़्यादा से ज़्यादा लोग आ जाएगा यहाँ तो कंप्लीट अपना भारत देश सुधर जाएगा. तुकाराम मुंडे यहाँ से निकल जाएगा तो नुकसान हमारा ही है, सिटीजन्स का है. पॉलिटिशियंस किधर भी उसको भगाएगा, दूसरा जगह में भी जाएगा, लेकिन जो अच्छा चीज़ है जो माइथोलॉजी में बताते हैं रामायण में, राम को जंगल में भेजा तो भी रामन ऊपर उठा, तो यही होने वाला है. लेकिन हमारा नुकसान होगा, हमको ऐसा एबल एडमिनिस्ट्रेटर जो है वो हमारा यंगर जनरेशन रियलाइज नहीं करता है. मेरे को वो थोड़ा चिंता हो रहा है कि यंगर जनरेशन इसको सपोर्ट क्यों नहीं कर रहा है. सब लोग को अच्छा चीज़ चाहिए, अच्छा रोड चाहिए, अच्छा नाला चाहिए, लेकिन अच्छे के लिए अच्छा आदमी भी चाहिए करने वाला. सुबह 5 बजे उठ के जो आदमी आते हैं ऐसा वाला कितना आदमी आया? हमारे पास कोई कमिश्नर या कोई वार्ड ऑफिसर अभी तक आया नहीं है, लेकिन ये आदमी आया था. यहाँ बहुत कुछ बदला है, अनऑथराइज्ड कंस्ट्रक्शन सब गए हैं, हॉकर्स गए हैं, लोगों को चलने की जगह मिली है. पहले फुटपाथ फ्री नहीं थे, अभी फुटपाथ फ्री हो गए हैं, और क्लीनिंग की है. जो करप्शन 1000 करोड़ का करप्शन पकड़ा है, मैंने करप्ट लोगों को निकाला है, तो हमको नवी मुंबई में करप्शन फ्री NMMC चाहिए. हम लोगों को तुकाराम मुंडे चाहिए, उनको निकालना नहीं चाहिए. एकीकडे मुंडे विरोधात अविश्वास प्रस्ताव महासभेने मंजूर केलाय, तर दुसरीकडे मुंडेंच्या समर्थनार्थ अशा प्रकारे मोहीम राबवली गेली, त्यामुळे वादामध्ये कोणाची सरशी होणार हे येत्या काळातच स्पष्ट होईल. नवी मुंबई आवाज ब्युरो रिपोर्ट.